नमस्कार, माझं नाव नागेश भोसले. आत्ताच मी बोला अलख निरंजन या चित्रपटाचं डबिंग संपवलंय. खाली देखो मंजुळा आहे, सुंदर आहे. काय मग कुठ बरं झालंय का? फार बरं वाटतंय, कारण घनश्याम हा माझा खूप जुना मित्र आहे. अनेक वर्ष हा इंडस्ट्रीत काम करतो आणि आज हा ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, निर्माता आहे. बोला अलख निरंजन नवनाथांच्या चमत्कारांवर आणि आपल्यातली जी माणुसकी हरवलेली आहे त्या माणुसकी बद्दलच, ती माणुसकी कशी परत यावी, माणसं माणसासारखी कशी वागली पाहिजे, ह्याचं एक सुंदर चित्रण आहे. आणि घनश्यामने खूप मेहनत करून खूप कष्ट घेतलेले आहे आणि एक सुंदर कलाकृती निर्माण केलेली आहे. उत्तम कलावंत ह्याच्यात आहेत, अमोल कोले, दीपक शिर्के, सिया पाटील, असे चांगले चांगले नट ह्या चित्रपटात आहेत. चांगला कॅमेरा वर्क आहे, टेक्निकली खूप चांगला झालेला सिनेमा आहे आणि नवनाथांची कृपा चित्रपटावर आहे, घनश्यामवर आहे, आम्हा सगळ्यांवर आहे. आणि त्यांच्या कृपेने बोला अलख निरंजन प्रेक्षकांना खूप आवडेल आणि प्रेक्षकांचाही आशीर्वाद घनश्यामला मिळेल आमच्या चित्रपटाला.